नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं अभिधुमाच्या न्यू ब्लॉग मध्ये। आज हा स्पेशल ब्लॉग पोपटीसाठी, चिकन पोपटी बनवणार आहे आपण। तर मी खास ही पोपटी खाण्यासाठी मला भाच्यांनी माझं बोलवलंय, मुंबईवरून मी इथे खास उरणला आलो ही पोपटी शिकायला व तुम्हाला शिकवायला पण। तर आपण ही पोपटी खूप एन्जॉय करूया। तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट। स्पेशल पोपटी त्याच्यासाठी आपला चिकन घेऊ, चिकन मॅरिनेट केलंय थोडं आपण संध्याकाळपासून, अंडी कोलबीला मसाला लावलाय, ठीक आहे, गोळीची मच्छी आहे, या स्पेशल शेंगा असतात, या हे मटर घेतलं आपण, आणि आपण याच्यात आता सिल्वर फॉइल मध्ये रॅप करू चार चार पीस। आपण नीट बंद करू। हा शेतामध्ये नॉर्मल भेटतो, ह्याच्याशिवाय पोपटीला मजा नाही। ही स्पेशल आहे पोपटीची खास, आम्ही या पाला निवडून घेतो आधी। चिकन आणि अंडी, हा आपण जे चिकन आणि अंडी खात नाही त्यांच्यासाठी मच्छीचा आणि बटाट्याचा आम्ही बनवत आहे। स्टार्ट करूया दुसरा मटका भरायला। पहिला आपण केळीचं पाणी,
बारबेक्यू केले पूर्ण. हा आहे चिकन आणि अंड्यांचा आणि याच्यात मच्छी आणि बटाटे आहे. आपण आता तिकडे आगीकडे जाऊया, त्याला पूर्ण मटक्याचे आपण हे करू. इकडे आता मातीत आम्ही खड्डा केलाय, त्याच्यात आपण हा मटका उलटा ठेवू. दोन्ही मडके उडके उलटे ठेवले, चारी बाजूने आपण सुकलेला पाला टाकायचा. आता ही पोपटी 25 मिनिटं आम्ही ठेवलेली, आपण बघू. ओला कपडा घेऊन हे मडका आम्ही पलटी करतोय. सुंदर वगैरे भांबुड्याच्या पाराचा स्मेल आलाय, तर आपण आता चेक करू एकदा. इथे चेक करू आपण झालाय का. आता फायनली मटका आपण झालेला आहे कुक. आपण आता कधी वाप आले, आता आपण चेक करू झाले का. फायनली आउट ऑफ 30 मिनिट्स पोपटी आर रेडी. आपण चेक करूया झाले का. गरम आहे गरम आहे. कवटा आली फायनली आपलं 30 मिनिट्स आपण हे करून आता आपण झालेलं आहे पोपटी रेडी. आता आपण टेस्ट करूया. व्हेरी हॉट. मी पहिला अंडा टेस्ट करतोय. काय बोलू, फायदा नाही. आजची पोपटी खाऊन खरंच खूप मस्त आली, पोपटी खरंच खूप मजा आली. ही तुम्ही पण ट्राय करा पोपटी. आगळी कोळी आपली पोपटी आहे, खरंच तुम्ही ट्राय करा, खरंच तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अभि धुमा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही जास्तीत जास्त शेअर करा.